बदलापूर वेस्ट मधील इंद्रेपाडा परिसरामध्ये आलेलो आहोत। या कॉम्प्लेक्स मध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। मोहन तुलसीवार या कॉम्प्लेक्सचं नाव आहे। पुढे पण तुम्हाला माहिती देणार आहे, त्याआधी आपण काही कनेक्टिव्हिटी जाणून घेऊयात। सातमाळ्याच्या सर्व बिल्डिंग आहेत आतमध्ये। मित्रांनो या कॉम्प्लेक्स मध्ये सर्वच अमेनिटीज आहेत, पण कसं आहे मित्रांनो इकडे आतमध्ये काही सोसायटी मेंबर आहेत ते शूट करून देत नाही, त्यामुळे आपण आतमध्ये तुम्ही प्रत्यक्ष ज्या वेळेस बघायला येणार त्यावेळेस सगळी तुम्हाला माहिती मी देणार आहे। इकडे मित्रांनो हा जो लेफ्ट साइडचा जो गेट आहे तो आतमध्ये जाण्यासाठी आहे, आणि इकडे जो राईट साइडचा दिसतोय तो बाहेर येण्यासाठी आहे। चला मग आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आतमध्ये जाऊन सर्व एक्सप्लोर करूयात। त्याआधी मित्रांनो इथे पाहून घ्या, इथे आपल्याला रिक्षा स्टँड सुद्धा बघायला मिळतो। इथे रिक्षामध्ये बसून आपण डायरेक्ट स्टेशनला जातो, त्यामुळे असं कुठे नाही मित्रांनो वेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाऊन रिक्षा वगैरे पकडायची काही गरज नाही। इकडून चालत गेलात तर मित्रांनो स्टेशन आपल्याला 10 ते 12 मिनिटावर आहे, आणि या बाजूला मित्रांनो बदलापूर गावा साईडला तुम्ही जाऊ शकता। चला आता कॉम्प्लेक्समध्ये जाऊन भेटूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्सला जर तुम्ही 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज मित्रांनो तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील मोहन तुलसीविहार कॉम्प्लेक्स मध्ये। या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो बदलापूर वेस्ट मधील सर्वात मोठा कॉम्प्लेक्स आहे। टोटल या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला 2500 ते 3000 फ्लॅट बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK आणि 3 BHK आहेत। आज मी तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे, ज्याचा बिल्टअप एरिया असणार आहे 795 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे 450 स्क्वेअर फूट। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची प्राइस असणार आहे 24.5 लाख रुपये। स्लाइडली निगोशिएबल करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत। या फ्लॅटला जर रजिस्ट्रेशन करून जर तुम्ही लमसम प्राइस बघायला गेलात तर 26 ते 27 लाखापर्यंत हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला जाणार आहे। फॅसिलिटीज मध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये ज्या फॅसिलिटीज असतात त्या सर्वच या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आता या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला कार पार्किंग, बाईक पार्किंग, मंदिर आहे, त्याच्यानंतर क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, खूप साऱ्या अमेनिटी कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतील। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1200 रुपये पर मंथ आहे, 8 ते 9 वर्ष या बिल्डिंगला झालेले आहेत। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर आपण तुम्हाला या फ्लॅटला 90 ते 95% होम लोन आरामात करून देणार आहोत। क्वालिटी कॉन्टेंट देण्याचा तुम्हाला इथे प्रयत्न करतो, तुम्ही फक्त या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आपण आता आलेलो समोर, इथे बघणार मधोमध आपल्याला लिफ्ट दिलेली आहे। 7 माळ्याचे आपल्या सर्व बिल्डिंग असणार आहेत। दुसऱ्या माळ्यावरती आपण फ्लॅट बघण्यासाठी आलेलो आहोत। मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात मित्रांनो। हा बघा हा मध्ये असणारा पॅसेज आहे, आणि इकडे आपल्या स्टेअरकेस असणार आहे, खाली आपण उतरून जाऊ शकतो। या लिफ्टला बॅकअप सुद्धा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला या स्टेअरकेस वापरण्याची गरज नाहीच आहे। लाईट जरी गेली तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लिफ्ट चालूच असते। चला जास्त वेळ खराब न करता लगेचच आपण आपल्या फ्लॅटमध्ये जाऊयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात आधी या ठिकाणी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो, आपण या ठिकाणी पाहू शकतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। प्रत्येक अँगलने आपण व्यवस्थित पहिले लिव्हिंग रूम पाहून घेऊयात, त्याच्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला मी देणारच आहे, तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा। हा बघा मित्रांनो हा आपला लिव्हिंग रूम आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे 695 स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया असणार आहे, त्यामुळे मित्रांनो हा जो रूम आहे तो खूप मोठा आहे। लिव्हिंग रूम आहे मित्रांनो, या लिव्हिंग रूम मध्येच आपल्याला इकडे 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, आणि इकडे सेफ्टी ग्रिल सुद्धा लावलेले आहेत, त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च करायची मित्रांनो तुम्हाला अजिबात गरज नाहीये। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर मित्रांनो या फ्लॅटवर आपण तुम्हाला 90% होम लोन आरामात करून देणार आहेत। आता इकडे या वॉलला तुम्ही जर बघायला गेलात तर इकडे खूप चांगले HD वॉलपेपर लावलेले आहेत, त्याच्यामुळे ओव्हरऑल याचा लुक जो आहे तो खूप चांगला इन्हान्स होतो। लीगल बद्दल काही शंका बाळगू नका, कारण सर्व जे पेपर आहेत खूप लीगल आहेत। हा बघा आता किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज आपण पाहून घेऊयात। हा बघा हा आपला पॅसेज आहे। आता पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला मित्रांनो लगेचच आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटचा बाथरूम आहे। पहिले आपण बाथरूमची जी प्लेसमेंट आहे ती व्यवस्थित पाहून घेऊयात। आता इथून जर बघायला गेलात तर इकडे बाथरूम आहे आणि इकडे इंडियन टॉयलेट आहे। चला तर आता बाथरूम किती मोठा आहे ते पाहून घेऊयात। इकडे आपल्याला एक बेसिंग आहे आणि वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। तशी पाण्याच्या टाकीची गरज नाही, कारण इकडे पाणी जे आहे ते 24 तास आहे, त्यामुळे टाकीची तशी गरज नाहीये। हा बघा आपला बाथरूम आहे, मोठा बाथरूम आहे मित्रांनो बेसिकली। तर या अँगलने इकडून आपण किचन मध्ये जाणार आहोत, सो किचनचा पण लुक आपण इथून पाहून घेऊयात। प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या एक लाईक प्रसन्न होईल। हा बघा आपला किचन आहे। आता मित्रांनो या फ्लॅटमधला जो किचन आहे बघू शकता तुम्ही किती मोठा आहे। इकडे आपल्याला एकच प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे एक कनेक्शन घेतलेलं आहे, आणि याच्यात सुद्धा एक अटॅच बाल्कनी आपण पाहणार आहोत, त्याआधी व्यवस्थित किचन पाहून घेऊयात। हा बघा मित्रांनो आपलं किचन आहे, व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे नाही आहे मित्रांनो। लिगल प्रॉपर्टीज आहेत या सर्व, आणि आपल्याकडे लिगल प्रॉपर्टीज असतात मित्रांनो, कारण तुमचे पैसे खूप महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो की तुमच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं फ्रॉड नाही झालं पाहिजे मित्रांनो।
इकडे बघा ओपन स्पेस आहे, खूप चांगले झाडं वगैरे लावलेले आहेत, पार्किंग वगैरे या बिल्डिंग मध्येच तुम्हाला मिळणार जसं की मी सांगितलंच आहे सुरुवातीला। तर हा होता आपलं किचन। लगेचच मित्रांनो तुमचा टाइम खराब न करता लगेचच बाहेर जाऊया। किचन मधून बाहेर निघाल्यानंतर पाकपत्र पाहिलेलंच आहे। इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं मित्रांनो। हा बघा आपला इंडियन टॉयलेट आहे। तुम्हाला वेस्टर्न लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। चला मग लगेच आता या फ्लॅट मध्ये असणारा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे या फ्लॅटचा बेडरूम। याच्यामध्ये आपल्याला 6 फुटाचा टेरेस बघायला मिळणार आहे। पाहणारच आहोत पण व्यवस्थित आपण पहिले बेडरूम पाहून घेऊयात मित्रांनो। हा बघा आपला बेडरूम आहे। टेरेस पाहणारच आहोत, पहिले बेडरूम व्यवस्थित पाहून घेऊयात। हा बघा हा मित्रांनो आपला बेडरूम आहे। 24.5 लाख रुपये मित्रांनो याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे। रजिस्ट्रेशनला जेमतेम 1,80,000 ते 1,90,000 रुपये लागणार आहेत। हा बघा हा जो टेरेस आहे मित्रांनो किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता। 6 फुटाचा हा टेरेस आहे। इथे तुम्ही मस्त आर्टिफिशियल ग्रास वगैरे टाकलं तर मित्रांनो त्याचा लुक खूप इन्हान्स होईल आणि चांगली तुम्हाला बसायला इथे जागा होईल। तुमचं जर वर्क फ्रॉम होम आहे तर इथे नक्कीच मित्रांनो या स्पेसचा तुम्हाला फायदा होईल। इकडे सुद्धा ग्रिल लावलेले आहेत, काही एक्स्ट्रा काम करायची गरज नाही मित्रांनो। खूप चांगली ग्रीनरी पण मेंटेन आहे बाहेर। तर हा आपला बेडरूम। या फ्लॅटचा मेंटेनन्स मित्रांनो 1200 रुपये पर मंथ आहे, याची नोंद घ्या। इकडे जर रेंटलला तुम्ही रूम दिला तर तुम्हाला 5.5 ते 6,000 रुपये रेंट आरामात या एरियामध्ये भेटून जातो। सो हा होता आपला 1BHK फ्लॅट। काही डिटेल्स मित्रांनो सांगायचे राहिले असेल तर मला डायरेक्ट कॉल करा, राईट करणारला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। पुन्हा एकदा लिव्हिंग रूम मध्ये आपण आलेलो आहोत। मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा 1BHK फ्लॅट? मला माहिती मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडला असेल। 24.5 लाखामध्ये मित्रांनो नक्कीच ही चांगली डील आहे। तुम्ही जर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर मला कॉल करा आणि सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर सिटीमध्ये खरेदी करा। स्टेशन पासून पुन्हा एकदा सांगेल मित्रांनो 10 ते 12 मिनिटाच्या वरती तुम्हाला लागणार नाहीत। रिक्षा स्टँड वगैरे कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच आहे। आता मग मला कॉल करा मित्रांनो, काही डिटेल्स सांगायचे राहिले असेल तर मी तुम्हाला कॉलवर नक्की सांगणार आहे। लवकरात लवकर विजिट लाया आणि या 1BHK फ्लॅटला खरेदी करा। चला मग मित्रांनो आता भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।